नमस्कार। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये खास दिवाळी विशेष दिवाळी फराळातला सगळ्यांच्याच आवडीचा असा पदार्थ म्हणजे भाजणीची चकली। तर एकदम परफेक्ट प्रमाणात, किलोच्या प्रमाणात आज मी तुमच्यासोबत चकली भाजणी शेअर करणार आहे आणि त्यानंतर आपण या भाजणीपासून चकल्या कशा बनवायच्या ते सुद्धा बघणार आहोत। अगदी खमंग, कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी, तेलात न विरघळणारी चकली या भाजणीने तयार होते आणि एकदम परफेक्ट डिटेल रेसिपी दिलेली आहे। अगदी छोट्या छोट्या टिप्स तो सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की तुम्ही जर पहिल्यांदा जरी चकली बनवणार असाल तरीसुद्धा अजिबात बिघडणार नाही। चला मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे भाजणी तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई हलकीशी गरम झाली की आपण त्याच्यामध्ये इथे चार वाट्या, नॉर्मल जी घरची वाटी असते त्याचं प्रमाण देत आहे। किलोच्या प्रमाणातसुद्धा जर तुम्हाला चकली बनवायची असेल, भाजणी बनवायची असेल, तर त्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तर चार वाट्या मी इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। जर तुमच्याकडून शक्य असेल तर धुऊन आणि सावलीमध्ये सुकवून घेतला तरीही चालेल। तर आज मी इथे सुकवलेला नाही आहे, फक्त पुसून घेतलेला आहे कापडाने आणि त्यानंतर आपण याला 7 ते 8 मिनिटांपर्यंत मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत। असं केल्यामुळे भाजणी जी आहे ती खूप छान चवीची खमंग तयार होते आणि रंग बदलेपर्यंत याला भाजायचं नाही आहे। हलकासा 7 ते 8 मिनिट लागतात तांदूळ भाजायला। जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर 2 कढयांमध्ये ठेवूनसुद्धा भाजू शकता। त्यानंतर आपण इथे 2 कप घेतलेली आहे चणा डाळ। जेवढे तांदूळ आहे त्याच्या अर्धी तुम्हाला चणा डाळ घ्यायची आहे। तर जी हरभऱ्याची डाळ आहे तीसुद्धा आपण 5 ते 6 मिनिटांपर्यंत इथे मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने डाळ भाजायलासुद्धा थोडासा वेळ लागतो, जाडसर असते, त्यामुळे 5 ते 6 मिनिटांनंतर डाळसुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर चणाडाळीच्या अर्धी म्हणजे 1 वाटी आपण इथे घेतलेली आहे उडीद डाळ। तर उडदाची डाळ बिना सालीची पांढरी घ्यायची आहे। त्यानंतर अर्धी वाटी म्हणजे उडदाच्या डाळीचं अर्ध्या प्रमाणात घेतलेली आहे पिवळी मुगाची डाळ, म्हणजे सालीची नाही आहे ही पण। त्यानंतर तीसुद्धा आपण 2 ते 3 मिनिटांपर्यंत भाजून घेतलेली आहे। त्याच वाटीने 1 वाटी आपण घेतलेले आहेत पोहे। जे नॉर्मल आपण नाश्त्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे इथे घेतलेले आहेत। तर पोहे बघू शकता 2 ते 3 मिनिटातच छान कुरकुरीत आपले इथे खमंग भाजून तयार आहेत। तेसुद्धा या ताटामध्ये काढून घेऊया। पोहे घातल्यामुळे खूप जास्त छान चवीची आपली कुरकुरीत आणि खमंग चकली तयार होते। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा। तर अर्धी वाटी साबुदाणासुद्धा आपण 3 ते 4 मिनिटांपर्यंत खमंग छान फुलून येतो साबुदाणा तोपर्यंत भाजून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी इथे अख्खे धणे घेतलेले आहेत। मसाल्यांमध्ये धणे खूप जास्त महत्त्वाचे आहेत, त्यामुळे खूप जास्त छान मसालेदार चवीची आपली ही चकली तयार होते। धणेसुद्धा आपण 3 ते 4 मिनिटांपर्यंत भाजून घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी 3 ते 4 चमचे जिरे, 4 ते 5 लवंगा आणि 4 ते 5 मिरी घेतलेली आहेत आणि हे सुद्धा आपण छान खमंग सुवास येईपर्यंत 3 ते 4 मिनिटं भाजून घेणार आहोत। सगळं साहित्य आपण बघू शकता ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता खूप जास्त गरम आहे सगळ्याच गोष्टी, आपण याला एक तासभर तरी थंड होऊन देऊया, नॉर्मल रूम टेम्परेचरवरती येऊन देऊया आणि त्यानंतर ही जी चकली भाजणी आहे ती आपण गिरणीवरती दळून आणणार आहोत। घरी मिक्सरवरती ह्या गोष्टी अजिबात बारीक व्यवस्थित होत नाही, कणी राहते त्याच्यामध्ये। तर गिरणीवरून किंवा घरघंटीवरून तुम्ही याला छान आपलं बेसन पीठ ज्याप्रमाणे आपण एकदम बारीक फाईन दळून आणायचं आहे, अजिबात रवेदार किंवा रवाळ याला दळायचं नाही आहे। एकदम जेवढं बारीक होईल तेवढं बारीक, म्हणजे आपली चकली छान तयार होते, मध्येच तुटत नाही। तर आता थंड झाल्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने। आणि जवळपास इथे ही 1 ते 1.25 किलोची भाजणी तयार आहे आणि ह्याच्यापासून 1.5 किलो ते 2 किलोची भाजणी तयार होते। तर वाटी छोटी होती, नॉर्मल जी आमटीची वाटी असते त्या प्रमाणात मी बनवलेलं आहे। जर तुम्हाला 1 किलो तांदूळ आणि 1/2 किलो चणा डाळ असं जर साहित्य घ्यायचं असेल त्याचंसुद्धा प्रमाण खाली दिलेलं आहे। तर ही भाजणी मी दळून आणलेली आहे, बघू शकता 1700 ते 1800 ग्रॅमपर्यंत ही भाजणी त्या वाटीच्या प्रमाणात आपण जे साहित्य घेतलं होतं त्यामध्ये तयार होते। बघू शकता एकदम फाईन पावडर याची मी दळून आणलेली आहे। आता ही जी चकली भाजणी आहे ती आपण 6 ते 8 महिन्यांपर्यंत अगदी वर्षभरसुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि जेव्हा आपल्याला चकल्या हव्या असतील तेव्हा याच्या चकल्या बनवू शकतो। तर आज ह्याच भाजणीपासून आपल्या मस्त दिवाळी विशेष खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या चकल्या कशा बनवायच्या ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला मग सुरुवात करूया। कढई ठेवलेली आहे, पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 2 कप पाणी घालत आहे। तर हा जो कप आहे तो आहे 240 ml। तर कपाच्या प्रमाणात, वाटीच्या प्रमाणात आणि किलोच्या प्रमाणात सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी मापं दिलेली आहे, तर जाऊन चेक करा। किंवा मग मोठं भांडं पातेलं घेतलं तरी चालेल, जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर। तर आज आपण 2 कपाच्या भाजणीची चकली बनवणार आहोत। तर 2 कप पाणी कढईमध्ये घातलेलं आहे, छान पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण पोहे खाण्याच्या चमच्याने फक्त 2 चमचे तेल घालणार आहोत। जेवढा कप आहे एका कपसाठी 1 चमचाच तेल घालायचं आहे उकळ
त्या पाण्यामध्ये, त्यानंतर आपण इथे चवीनुसार म्हणजेच 1.5 टीस्पून मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. आणि पाण्याला बघा छान उकळी आलेली आहे. आज आपण उकड काढून ह्या चकल्या तयार करणार आहोत. एकदम परफेक्ट आणि अजिबात तेलकट न होणारी चकली तयार होते. जर या अगोदर अशा पद्धतीने ट्राय केल्या नसतील तर नक्की करून बघा. त्यानंतर आपण इथे 1.5 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा हळद घातलेली आहे. हळद जास्त घालू नका, नाहीतर चकली काळपट होते. त्यानंतर 1/2 चमचा मी घातलेला आहे ओवा, आणि तिखटही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1/2 चमचा मी इथे घातलेला आहे हिंग, हिंगामुळे चकलीला खूप जास्त छान चव येते. त्यानंतर आपण 3 ते 4 चमचे इथे घालणार आहोत सफेद तीळ, पांढरे तीळ घातलेले आहेत. तीळ जर जास्त आवडत असतील तर जास्त घातले तरीही चालतील. तर बघू शकता पाण्याला छान आपल्याला खळखळून उकळी काढायची आहे. ही जी उकडीची चकली आहे एकदम खमंग कुरकुरीत होते आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहते. त्यानंतर पाण्याला छान उकळी आली की नंतर आपण याच्यामध्ये जे आपण चकली भाजणीचं पीठ गिरणीवरून दळून आणलेलं आहे ते ह्याच्यामध्ये इथे भाजणी घातलेली आहे. वजनी प्रमाणात अंदाजे 300 ग्रॅम ही भाजणी असेल. 150 ग्रॅमचा एक कप असतो तर 300 ग्रॅम जवळपास वजनी प्रमाणात भाजणी आपण याच्यामध्ये घातलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे. उकळत्या पाण्यामध्ये आपण अशा पद्धतीने ह्या ज्या पिठाची उकळ काढून घेणार आहोत. आणि पीठ व्यवस्थितपणे 1/2 चमच्याने मिक्स करून घेऊया. यानंतर याच्यामध्ये पाणी तेल काहीच ॲड करायची गरज नाही आहे. बघू शकता आता गॅसची फ्लेम मी लगेचच बंद करणार आहे. पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे. गॅस बंद करून आपण याला 10 मिनिटांपर्यंत वाफेमध्येच छान शिजू देऊया. गॅस बंद केलेला आहे. वाफेमध्ये छान आपलं पीठ इथे तयार होतं, उकड तयार होते. 8 ते 10 मिनिटांनंतर छान ह्या पिठाला वाफ बसलेली आहे. त्या वाफेतच आपली उकड खरं तर तयार होते. जसे आपण उकडीचे मोदक वगैरे तयार करतो त्याच पद्धतीची ही उकड काढण्याची पद्धत आहे. तर सगळं जे चकलीचं पीठ आहे आपण मोठ्याशा ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. पीठ आता खूप जास्त गरम आहे त्यामुळे हाताला चटके बसू शकतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एखादा झाऱ्या किंवा फुलपात्र तांब्या असेल किंवा मग पोटॅटो मॅशर असेल, मी आज पोटॅटो मॅशरनी हे जे कणिक आहे पीठ आहे चकली भाजणीचं ते मळून घेत आहे. कारण पीठ खूप जास्त गरम असतानाच आपल्याला मळायचं असतं. त्यामुळे अशा पद्धतीने मोठा असा तांब्या, फुलपात्र, वाटी किंवा मग ग्लास किंवा पोटॅटो मॅशर असतो पावभाजीचा, तो घेतला तरीही चालेल. आणि त्यानंतर थोडंसं पीठ कोमट झालं, हाताला सोसेल, खूप जास्त चटके बसणार नाही, अशा पद्धतीचं झालं की आपण हाताने छान याला मऊसूत मळून घेणार आहोत. जर थोडंसं पाणी लागलंच तर 1/2 चमचा पाणी घ्यायचं. खूप जास्त मला तर पाण्याची अजिबात इथे गरज पडलेली नाही आहे. कारण जे 2 कप भाजणीसाठी 2 कप पाणी आपण घातलेलं होतं त्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. जेवढी भाजणी तेवढंच तुम्हाला पाणी घालायचं आहे. पाण्याचा अजिबात इथे मी वापर केलेला नाही आहे एक्स्ट्रा. बघू शकता छान आपण ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसाठी जसं पीठ मळून ठेवतो त्या पद्धतीचं पीठ इथे आपलं तयार आहे. पीठ खूप जास्त कोरडं किंवा घट्ट करायचं नाही, नाहीतर मग चकली मध्येच तुटते आणि चकली आपल्या व्यवस्थित तयार होत नाही. त्यानंतर पीठ मुरेपर्यंत आपण 10 मिनिटांपर्यंत इथे जो चकलीचा साचा आहे तो तयार करून घेणार आहोत. तर साच्याला अशा पद्धतीने आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि जी चकलीसाठीची चकली असते त्याचा खरखरीत भाग खालच्या साईडने ठेवायचा. त्यालासुद्धा थोडंसं तेलाने ग्रेसिंग करून घ्यायचं म्हणजे चकली आपली व्यवस्थितपणे साच्यातून बाहेर पडायला मदत होते. आणि 10 मिनिटांपर्यंत आपण हे जे चकलीचं पीठ आहे तेसुद्धा मुरून घेतलेलं आहे. थोडंसं अजून सॉफ्ट करून घेऊया त्याला, म्हणजे आपल्याला चकल्या पाडायला अजिबात त्रास होणार नाही किंवा हात दुखून येणार नाही. तर अशा पद्धतीने उकड काढून जर चकल्या केल्या तर त्याच्या चकल्या पाडायलासुद्धा खूप सोप्या असतात कारण पीठ खूप जास्त घट्ट नसतं. तर पिठाचा एक अशा पद्धतीचा रोल करून तुम्हाला अख्खाच्या अख्खा रोल ह्या साच्यामध्ये घालायचा आहे. असं केल्यामुळे चकली एकसंध म्हणजे करताना अजिबात तुटत नाही मध्येच. तर त्यानंतर आपण एक मोठं असं ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटातच आपण आज चकल्या तयार करणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर छोट्या छोट्या प्लेट्स किंवा वाट्या असतात घरामध्ये किंवा डब्यांची बरण्यांची झाकणं असतात त्यावरतीसुद्धा एक एक चकली सारख्या आकाराची करायची असेल तर झाकणं किंवा पेपरचे तुकडे, बटर पेपरचे तुकडेसुद्धा वापरू शकता. तर मी आज एकाच ताटामध्ये अशा पद्धतीने चकल्या तयार करून घेत आहे. चकली तयार करताना जे आतलं जे मधलं टोक असतं ते गोल करून घ्यायचं आहे, थोडंसं दाबून द्यायचं आणि चकलीच्या वेढ्यांमध्ये खूप जास्त गॅप ठेवायचं नाही, नाहीतर मग चकली तेलात टाकताना त्याचे जे वेढे आहेत ते सुटू शकतात. चकली सुटते तेलामध्ये, त्याचा आकार जसाच्या तसा राहत नाही. तर अशा पद्धतीने 3 ते 4 चकल्या आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थितपणे मळल्यामुळे, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे अजिबात इथे चकलीमध्येच कुठेही तुटत नाही आहे आणि एकदम परफेक्ट आपली चकली इथे तयार होते. त्यानंतर चकल्या करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. चकली तळण्यासाठी थोडंसं गरमच तेल लागतं, थोडंसं खूप जास्त धूर निघेपर्यंत नाही पण कडकडीत गरम तेल पाहिजे. आणि चकल्या घातल्यानंतर तुम्हाला गॅसची फ्लेम थोडीशी मंद करायची आहे. तर बघू शकता 3 ते 4 चकल्या तुम्हाला कढईमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये खूप जास्त गर्दीसुद्धा करायची नाही, नाहीतर मग खूप जास्त चकल्या घातल्यामुळे त्या व्यवस्थितपणे तळत नाहीत, आतून कच्च्या राहतात आणि मग नंतर नरम पडतात. तर 1 ते 2 मिनिटं होईपर्यंत चकलीला अजिबात झारा चमचा काहीच लावायचं नाही कारण मग त्यावेळेस चकलीचे वेढे सुटू शकतात. चकली थोडीशी मऊ असते, थोडीशी झाऱ्याला टणक लागली, बाहेरची साईड व्यवस्थितपणे तळल्या गेली की आपण चकलीला पलटून घेणार आहोत. आणि बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर तेलाचे बुडबुडे कमी झाले की असं समजायचं आपली चकली ते छान आतपर्यंत खमंग तळून तयार आहे. त्यानंतर तुम्हाला चकली ताटामध्ये काढून घ्यायची आहे. खूप जास्त डार्क किंवा ब्राऊन रंग पर्यंत सुद्धा चकली तळायची नाही, असा मस्त छान गोल्डन पिवळसर रंग आला की आपली चकली आपण काढून घेणार आहोत. तर बाकीच्या सुद्धा चकल्या आपण त्याच पद्धतीने तळून घेणार आहोत. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी जर घेतली तर आपल्या चकल्या छान तयार होतात. आणि हो, चकल्या तळताना तेलाचं टेम्परेचर सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अगदी मंद गॅसवरती जर तुम्ही तळल्या चकल्या तर त्या तेलकट होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि यंदाच्या दिवाळीला माझ्या पद्धतीच्या ह्या भाजणीच्या चकल्या नक्की एकदा करून बघा. घरातल्या सगळ्यांना, नातेवाईकांना खूप जास्त आवडतील. मस्त खमंग कुरकुरीत आणि संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहतात, अजिबात तेलकट सुद्धा.
सुद्धा होत नाही. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.